प्राप्त करून केलं काय, ब्रह्मरूपता त्यांनी प्राप्त करून घेतले हे म्हणायला सुद्धा जागा नाही. कारण जे प्राप्त करून घेतलं म्हणायचं ती सुद्धा प्राप्तचीच प्राप्ती होईल, प्राप्तच आहे. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून घ्यावं लागत नाही, ते आहेच महाराज, फक्त जाणावं लागतं. हा महत्वाचा विचार आहे. मग काय कौतुक केलं त्यानं ब्रह्मस्वरूपाला जाणणं, म्हणजे आहेच ना महाराज, आहे त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं. वरतून त्यांनी शिक्का पडला मी ज्ञानी आहे, महत्वाचा विचार आहे. असे हजारो कोट्यावधी ज्ञानी जगामध्ये आहेत, पण त्या ज्ञानांना फक्त ज्ञानीच म्हटलं जातं, त्यांच्या जीवनामध्ये तेवढा आनंद पाहायला मिळत नाही, समाधान त्यांच्या जीवनात नाही. मग समाधान जर कोणाच्या जीवनात असेल तर त्या ज्ञानानंतर ज्यानं भगवंताची प्रेम स्वरूपा भक्ती स्वीकारली त्याच्या जीवनात. आणि आपला जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायाला अद्वैताची बैठक आहे, अद्वैताची बैठक आहे. त्याच्यामध्ये अद्वैत तत्वज्ञान प्रतिपादन करून सांगितलं गेलं. फक्त अद्वैतापर्यंत हा संप्रदाय थांबला नाही. माऊली ज्ञानोबरायांनी, जगद्गुरु तुकोबरायांनी आदी करून मधल्या सगळ्याच संतांनी त्यांनी महाराज हा प्रेमाचा स्वीकार केला आणि विलक्षण प्रेम अंतकरणामध्ये साठवून भगवंताचं सान्निध्य प्राप्त करून घेतलं, देवाशी एकरूप होऊन देवाचं भजन केलं. आणि मग त्याच्याशी त्यांनी महाराज अशा पद्धतीने क्रीडा केली, त्या क्रीडेतून आनंद प्राप्त झाला. म्हणून आनंद देणारा हा संप्रदाय आहे. म्हणून त्यांनी महाराज हे संत मार्गदर्शक आहेत, जे प्रेमस्वरूपा भक्ती जगाच्या समोर प्रकट करण्याकरिताच आलेले आहेत, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी महाराज फक्त ज्ञानी नाही, हा प्रेम त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. म्हणून ज्ञानी भक्त आहेत, हा त्यातला भाव आहे. म्हणून भक्तीनंच भगवंताचं प्रेम प्राप्त होऊ शकतं. हे प्रेम सर्वांना कळत नाही, जे अनुभवी आहेत ना तेच खऱ्या अर्थाने हे प्रेम जाणू शकतात, इतरांना ते जाणता येत नाही. दोन पाठ आहेत, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणता ती किंवा जाणतील, असे दोन पाठ आहेत. म्हणून जाणता ती म्हटलं तरी चालेल आणि जाणतील म्हटलं तरी चालेल. ज्यांना हे प्रेम कळेल त्यांना कळेल, जे त्या मुद्द्यापर्यंतच गेले ना त्यांना कसं काय कळेल. म्हणून जे तिथपर्यंत गेले आहेत ते जाणतील, जे नाही गेले ते नाही जाणणार, हा त्यातला भाव आहे. म्हणून तर त्यांनी म्हणत ते प्रेम सर्वांना प्राप्त होत नाही, ते अनुभवी पुरुषालाच अशा पद्धतीने कळतं, भगवंतांना दिल्यानंतरच मिळतं. आणि म्हणून भगवंताकडेच मागायचं असतं, म्हणून मागतायत प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमा वाचून समाधान नाही, देवाकडे प्रेम मागतायत नाथ महाराज. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. मागणी आहे, मागणीच केली पाहिजे. बोलायला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा इथे सेवा करण्याचा योग एकदाच आला होता ना, 11 मध्ये. मग त्यांच्या लक्षात आहे, 11 मध्ये सेवा करण्याचा योग या ठिकाणी आला, त्याच्यानंतर आताच आला. मागच्या वर्षी जुळून आला होता, मागच्या 2 वर्षापूर्वी मला वाटतं, पण कर्मधर्म संयोगानं येता आलं नाही, काही कारण त्यांनी मध्यंतरी झाली. म्हणजे आमची प्रकृती एकाएकीच खराब झाली, म्हणून कार्यक्रम 2 वर्ष बंदच झाले, म्हणून येता आलं नाही. मग त्यांनी पाठपुरावा केला, फार नाराज झाली मंडळी सगळी, पण तरी आता पुन्हा पुन्हा संपर्क करून अशा पद्धतीने तुम्हा सगळ्यांचा योग त्यांनी जुळून अशा पद्धतीने दिला. सेवेचा योग तर जुळून आला, त्याच्यात पुन्हा दुग्धशर्करा योग असा आहे की परम पूजनीय, आदरणीय, प्रातस्मरणीय सरकटे बाबा समोर येऊन बसलेले आहेत, की जे त्या ठिकाणी उद्या सेवा करणार आहेत, भगवंताचं प्रेम विस्तृत रूपानं आपल्या सर्वांच्या समोर सांगणार आहेत, बरोबर आहे ना. आज समोर त्यांनी बसलेले आहेत, त्यांच्या समोर काय बोलावं. मोठ्या माणसाच्या समोर बोलत असताना अंतकरणामध्ये धारणा असावी की त्यांच्याच कृपेनं बोलतो आहे, हा त्यातला भाव आहे. म्हणजे जास्त जड जात नाही महाराज, म्हणून त्याडगे हे महत्वाचंच आहे. म्हणून ते बोलवतील तसं बोलण्याचा प्रयत्न करूया असं आपल्या मनाला समजून सांगायचं, मग बोलत राहायचं महाराज. म्हणजे ते त्याडगे महाराज प्रसन्न होतील आणि कृपेचा ओघ अशा पद्धतीनं करत राहतील. म्हणून त्यांच्या समोर सेवा करण्याचा हा योग आलेला आहे. अतिशय आनंदाची पर्वणी आहे, सर्वजण आनंदानं श्रवण करणारी मंडळी आहेत.
अभंग घेतला, दोन तीन चरण झाल्यावर कळालं हा अभंग आधी झालेलाच आहे. हे पहा, प्रत्येक माणसाची बुद्धी स्वतंत्र असते, त्याची विचार करण्याची पद्धतही स्वतंत्र असते, अभंग सोडवण्याची पद्धतही स्वतंत्र असते. त्याच्यामुळे ज्यांनी त्यांनी महाराज अभंग घेतला असेल, त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या अधिकारानुसार तो सोडवला असेल. आम्ही यत्किंचित आहोत, आम्हाला जसं योग्य वाटेल अशा पद्धतीने आम्ही सांगायला सुरुवात करू, तेवढंच खरं आहे. अजून महत्वाचा विचार म्हणजे, बऱ्याच वेळेला एकाच अभंगावर 7 दिवस कीर्तन होतं. लोक एका अभंगावर 7 दिवस ऐकतात, उलट आपल्याला पर्वणी वाटावी एका अभंगावर आपल्याला 2 दिवस तरी निदान ऐकायला मिळत आहे. म्हणून 2 दिवस आपण गृहित धरूया. मागणी मागायची आहे, सर्वच लोक मागणी मागण्याकरिताच कार्यक्रम सर्वांचा सुरू आहे. पण काय मागणी मागावी हे सर्वांना त्यांनी महाराज कळत नाही. मागणी मागण्याचा अधिकार त्यालाच असतो ज्याच्या अंतकरणामधून सेवा प्रगट होते. सेवा सुद्धा सर्वांना प्राप्त होत नाही माणसांना. सेवा करण्याची उर्मीच पोटात निर्माण व्हावी लागेल तेव्हा मनुष्य सेवा करतो, नाहीतर काढीनं औषध लावलं जातं. सेवा करायचं म्हटलं की लोक दूर जातात. सप्ताहाचं आयोजन असलं, सगळ्या गोष्टी असल्या की लोक त्यांनी महाराज सगळ्या गोष्टी करतात, फक्त चटई उचलायच्या कामाला लवकर कोणी येत नाही, टाळ उचलायला कोणी येत नाही, मृदंग उचलायला कोणी येत नाही. हे सगळं करणं म्हणजे सेवाच असते. म्हणून त्यांनी महाराज या बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा हे करणं सुद्धा महत्वाचंच आहे. सेवा जो सेवा करतो ना त्यालाच प्राप्त होत असतो, त्याचं नाव आहे मेवा. जो सेवा करेल त्याला मेवा, जो सेवा नाही करणार ज्याची जशी सेवा तसा त्याला मेवा. सरळ गोष्ट आहे. म्हणून जो जेवढ्या अंतकरणापासून सेवा करतो त्याला तेवढंच फल प्राप्त होत असतं, आणि मागण्याचा अधिकार सुद्धा त्यालाच असतो ज्याच्या जीवनामध्ये अखंड त्यांनी महाराज सेवा घडलेली आहे. म्हणून त्यांनी मागायचं आहे 7 दिवसापर्यंत भगवंताची सेवा घडलेली आहे, अखंड अविरतपणे त्यांनी भगवंताची सेवा. हा विना प्रहारा या ठिकाणी उभा आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी सारख रात्रंदिवस चालू आहे 24 तास. बाकीचे उपक्रम सर्वचे सर्व पाहिले जातात, म्हणजे देवाची सेवा आहे, आणि सेवेतून त्यांनी महाराज प्राप्त करून घ्यायचंय. म्हणून मागायचंय, काय मागितलं पाहिजे तेवढंच महत्वाचं आहे. असं काहीतरी मागितलं पाहिजे महाराज की जे कधीच संपलं नाही पाहिजे, जे अखंड चिरकाल टिकणारं असावं, त्यापेक्षा ज्याच्या प्राप्तीनंतर कृतकृत्य अवस्था प्राप्त व्हावी असं मागितलं पाहिजे. कृतकृत्य म्हणजे काय माहिती आहे का? गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे, जे प्राप्त करून घेतलं असतं काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही, त्याला म्हणायचं कृतकृत्य अवस्था. मग जगामध्ये असं आपण काय मिळवलंय आतापर्यंत की ज्याच्या प्राप्तीनंतर जगातलं काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही? माणसाची मिळकत तर अजून शिल्लकच आहे. हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, धन मिळवायचंय, मान मिळवायचंय, प्रतिष्ठा मिळवायची आहे, वैभव मिळवायचंय, मोठेपण मिळवायचंय, सगळं मिळवायचंच आहे. याच्याकरिताच सगळ्यांचा अट्टहास आहे. पण एक वस्तू जगामध्ये अशी आहे की जी मिळाल्यानंतर धन मान प्रतिष्ठा वैभव काही मिळवावं असं वाटत नाही, आणि ती वस्तू जर जगातली काय असेल तर फक्त परमात्मा, आणि परमात्माच, दुसरं कोणीच नाही. कृतकृत्य झालं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, संतांच्या कृपेने ते दान प्राप्त होऊ शकत. महाराज म्हणतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. काळच बळ करू शकत नाही अशी अवस्था प्राप्त होते केव्हा? जेव्हा मनुष्य कृतकृत्य होतो तेव्हा. पण कृतकृत्यता महत्वाची आहे, आणि ती कृतकृत्यता भगवंताच्या प्राप्तीनं होईल, भगवंताच्या प्रेमानं होईल. म्हणून जगामध्ये मागायचं काय असेल तर त्याने फक्त भगवंताचं प्रेम मागावं, भगवंताचं सान्निध्य मागावं, ते सर्वात श्रेष्ठ आहे. महाराज लोक मोक्ष मागण्याकरिता धावतात, लोक सुख मागण्याकरिता, समाधान मागण्याकरिता धावतात, देवाला दूर ठेवतात, आणि ज्ञानार्जन एवढं करतात महाराज, सगळे ग्रंथाचे ग्रंथ उगाळून संपवून टाकतात. एका माणसाने मला सांगितलं, मी 60 भर ग्रंथ वाचले. ही 60 शहरातल्या लोकांना कळणार नाही. 60 म्हणजे बैलगाडीला असते ना महाराज ती,
तो जो बैलगाडीचा भाग आहे ना, ज्याच्यात लोक बसतात किंवा काही साहित्य ठेवलं जातं, त्याला म्हणतात साठी. एवढी साठी भरून ग्रंथ वाचले कशाकरिता? ज्ञानाच्या प्राप्तीकरिता. साठी भरणे ट्रॅक्टरची ट्रॉली भर जरी वाचले तरी समाधान मात्र प्राप्त होईल असं नाही. हे वाचल्यानं फक्त समाधान होईल असं नाही. हा, मग परमात्म्यानं कृपा केल्यानंतर समाधान प्राप्त होईल असं आहे. म्हणून स्वतःहून ज्ञानाच्या दिशेनं प्रवास करत बसण्यापेक्षा भगवंताच्या दिशेनं प्रवास करावा. का बरं? त्याचं कारण त्या भगवंताच्या घरी हा त्या ज्ञानाचं भांडार भरलेलं आहे. त्या भगवंताच्या घरी मोक्षाचे गाठोडे बांधून ठेवलेले आहेत आणि ते सगळे गाठोडे आपल्याकरिताच आहेत. म्हणून फक्त भगवंताला आपलं करून घ्यावं, गाठोडे आपोआपच आपले होतील. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? प्रश्न विचारतो मी तुम्हाला. मला तुम्ही सांगा, बापाची संपत्ती मिळवावी की बाप मिळवावं? हा, नक्की सगळ्यांचं जर एकमत आहे बाप मिळवा, मग वृद्धाश्रम का तयार झाले? कशाकरिता वृद्धाश्रम तयार झाले? भारतीय संस्कृतीला कलंक आहे म्हणत हे वृद्धाश्रम म्हणजे. हा, वृद्धाश्रम तयार झाले जिथे म्हाताऱ्या माणसांना नेऊन ठेवलं जातो कोंड वाड्यासारखं. तुम्हाला वाटतं त्याला वृद्धाश्रम नाव नाही दिलं पाहिजे, त्याला पांजर पोळ नाव दिलं पाहिजे. आहेच पांजर पोळ जगामध्ये. पोळ म्हणजे बैल आणि पांजरा म्हणजे मरतुकडा बैल. जिथे नेऊन घातला जातो त्याला म्हणायचं पांजरा पोळ. मग तुम्हाला माणसाला कशाकरिता पांजरा पोळ म्हणतो? हा तसाच आहे ना, यानं जन्मभर संसाराकरिता बैलासारखं काम केलं म्हणून हा पोळ, आणि म्हातारा झाला म्हणून पांजरा. म्हणून वृद्धाश्रम नाही म्हणायचं. हा, माणसांचा पांजरा पोळ असं नाव द्यायचं. महत्वाचा विचार आहे. का सांगतोय कशाकरिता जीव तोडून? त्याचं कारण एवढंच आहे की लोकांना बाप नको आहे, लोकांना बापाची संपत्ती हवी आहे. हा महत्वाचा विचार. बापाच्या संपत्तीवर डोळा आहे. हे कलियुग आहे. द्वापारयुगापासून सुरुवात झाली महाराज बापावर दावा ठोकण्याची. बापावर दावा ठोकतात. कंसानं बापालाच बंदीखान्यात नेऊन टाकलं होतं, बाप बंदीखान्यात टाकला होता. द्वापारयुगातून सुरुवात झाली. मग कलियुगातले कितीतरी बाप असे आहेत की ज्यांच्या विरोधात मुलानं केस लावलेली आहे. महत्वाचा विचार सांगतोय. लोकांना बाप नको आहे, लोकांना बापाचं धन हवंय. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी सगळ्यांनी उत्तर फार चांगलं दिलं, बाप हा प्राप्त करून घ्यावा. अरे, धनाची काय अपेक्षा करता? बापाची अपेक्षा करा. बाप जर प्रसन्न झाला तर धन वेगळं कमवायची गरज पडणार नाही, आपोआपच तुमच्या नावावर चालत येईल. हे जसं आहे ना, बाप जर प्रसन्न राहिला, बाप जर त्याने आपला करून घेतला तर त्याने महाराज त्याचं धन आपोआपच आपलं होईल. हे जसं संसारात आहे तसं परमार्थात सुद्धा आहे. जगाचा बाप परमात्मा, त्या परमात्म्याचं धन संपदा वैभव सगळंच सगळं ऐश्वर ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सगळेचे सगळे त्याच्या अंगात गुण आहेत ना. एक एक प्रत्येकाला देतो नाही, सगळे देऊन टाकेल. सगळ्या गुणांच्या प्राप्तीकरिता धावपळ काय करता? त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरिता धावपळ करा. तो परमात्मा जर प्राप्त झाला तर हे सगळे गुण आपोआपच पायाजवळ लोळण घालत येतील. महत्वाचा विचार. मोक्ष त्याने महाराज पायाला मिठी घालण्याकरिता धावत धावत येईल. पण मोक्ष मिळवण्याकरिता धावपळ करण्यापेक्षा परमात्मा मिळवण्याकरिता धावपळ करावी. तो परमात्मा मोक्ष सहजच प्राप्त करून देईल. परमात्मा मोक्ष दोन नाहीतच म्हणा. महत्वाचा विचार. पण परमात्म्याच्या प्राप्तीकरिता अट्टहास असावा, परमात्म्याच्या प्राप्तीकरिता धावपळ असावी. ज्ञानाच्या माध्यमातून प्रवास करणारे आणि भक्तीच्या माध्यमातून प्रवास करणारे यांच्यातला हा फरक आहे. जसे दोन न्याय शास्त्रामध्ये वर्णन करून सांगितले जातात, एक आहे मर्कट केशवर न्याय आणि दुसरा आहे मार्जार केशवर न्याय. हा, म्हणजे जसं त्यांनी महाराज माकडाचं पिलू आहे ते स्वसामर्थ्यानं स्वतःचं संरक्षण करते. माकडाची आई ती त्याला सांगूनच ठेवते, तुला जर जिवंत राहायचं असलं तर मला पक्क धरून ठेवायचं, मला या झाडावरून त्या झाडावर, या फांदीहून त्या फांदीवर उड्या माराव्या लागतात. तुझा हात निसटला पडला मेला खलास आपली जबाबदारी नाही, माकडीन सांगते पिलाला. मांजर तशी सांगत नाही. मांजर म्हणते त्या ठिकाणी माझ्या बाळांचे अजून डोळेच उघडलेले नाहीत, यांना जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. कारण तिला पिलांच्या बापाचा स्वभाव सुद्धा चांगला माहीत असतो. पिलांचा बाप म्हणजे बोका, नाश्त्यावरही एक दोन पिलं खाऊन जाईल असा त्याने हा बाप आहे. म्हणून त्याच्यापासून मुलांना सुरक्षित ठेवण्याकरिता, लेकरांना सुरक्षित ठेवण्याकरिता दातात उचलतीन सात घरं फिरवते. हे काही पुराणातलं नाही,
हे तर आपल्या सगळ्यांच्या अनुभवाच आहे. ती मांजर स्वतःच पिलांचं संरक्षण करते. जशा माकडाच्या पिलाला स्वतः सुरक्षित राहण्याकरिता स्वतःच अशा पद्धतीने सावध राहावं लागेल, माकडा मांजराच्या पिलाला मात्र तसं करावं लागणार नाही. तसं ज्ञानी पुरुषाला जर परमतत्वापर्यंत जायचं असेल तर स्वतःच प्रवास करावा लागेल, पण भक्ताला मात्र तसं करावं लागत नाही. भक्तानं भगवंताच्या समोर स्वतःला समर्पित करून टाकावं, मग तो परमात्मा दाडगे महाराज त्या भक्ताची चिंता करील आणि चिंता करून त्याला विलक्षण असणारं सुख प्राप्त करून देईल. माझ्या भक्ताला काय अपेक्षित आहे सगळ्या गोष्टी भगवान देतो. हा योगक्षेमय चालवतो तो म्हणतो आनंद निश्चंत येतो मामे जनवा ये जना परिपासते तेषाम नित्याभियुक्ता नाम योगक्षेम वहाम्यम. योगक्षेमाची चिंता त्याला राहत नाही. हा जाणे जड भारी सगळे प्रमाण आपल्याला माहिती आहे. हा मोक्ष सुद्धा देतो महाराज, हा ज्ञान देतो. भगवान म्हणतो दधामी बुद्धी योगम तम, मी त्याला बुद्धियोग म्हणजे ज्ञान प्राप्त करून देतो. हा म्हणतो मी त्याने मोक्ष सुद्धा देण्याकरिता तयार आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. मोक्ष देतोच म्हणतो, सगळं देण्याकरिता तयार आहे, फक्त तू आधी माझा हो. माझं ओम माझं भजन कर, मन मना भो मत भक्तो मध्याजिमाम नमस्करो मामे वैशिष्य सत्यंते प्रतिजाने प्रियोसिने. माझं भजन कर, माझ्यावर प्रेम कर, मनानं माझी भक्ती कर. बाहेरून दाखवण्याकरिता तर सगळेच भक्ती करतात महाराज, पण भक्ती केली पाहिजे मनानं. बाहेरून तर सगळ्यांचीच भक्ती आहे, कपाळाला गंध सगळ्यांच्याच आहे, गळ्यात माळा सगळ्यांच्याच आहेत, पांढरे कपडे सगळ्यांचेच आहेत, पंढरीच्या वाऱ्या सगळ्यांच्याच आहेत आणि पोथ्या सगळ्यांच्याच घरात आहेत. पण हा गंध मनात असावा, ही माळ मनात असावी, ही वारी मनात असावी, हे पोथीचं वाचणं मनात साठवावं, भगवंतावर प्रेम करावं, मनापासून असावं. ज्याचं मनापासून आहे त्याला परमात्मा प्राप्त होईल, महत्वाचा विचार आहे. पण बहिरंग भक्ताचं काही काम नाही, अंतरंग भक्ती करावी, भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास करावा, महत्वाचाच भाव आहे महाराज. आणि असंच बोलण्याची गरज आलेली आहे, महत्वाची वेळ आहे महाराज. हा गरजेच आहे. आज सर्व लोकांना वाटतं परमार्थ फार सोपा आहे, फार सोपा दिसतो पण तेवढा सोपा नाही. साधू संतांची आपल्या कामाला येतील तेवढंच प्रमाण लोकांनी पाठ करून ठेवले. त्याने एवढंच माहितीये भक्तिपंत बहु सोपा आणि पुण्य नागवे आपाप, एवढंच प्रमाण लोकांचं पाठ आहे. त्यांचं पुढचं प्रमाण पाठ नाही. हा पुढचं प्रमाण असं आहे, ते म्हणतात भक्तिपंत भक्ती तो कठीण शुळावरील पोळे. हा विरळा तो बळी निवडे शूर, काय शूर असेल तोच त्यांनी निवडून पडेल, बाकीच्यांना तिथे काम नाही. कठीण आहे भक्ती करणं सुद्धा, शुळावरील पोळी. म्हणून सगळ्या लोकांना अंजारून गोंजारून जवळ घेण्याकरिता भक्तिपंत बहु सोपा सांगितलं. आणि एकदा सगळ्यांनी माळा घातल्या जवळ घेतलं मग सांगितलं तेवढं सोपं नाही. मग याच्यात त्याने मला जीव द्यावा लागतो, तेव्हा परमात्मा भेटतो. तुका म्हणे मिळे जीवाची साठी तरी जया गोठी विठोबाची. जीव द्यावा लागेल परपुरुषाचे सुख भोगे जरी उतरवणी करी हवे शीस, हे महत्वाचंच आहे. म्हणून भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास करावा, आपलं जीवन भगवंताच्या प्राप्तीकरिता द्यावं. साधना जगाच्या समोर वर्णन करून सांगितले. त्याने सांगितलं टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, पंढरीच्या दिशेनं चला, सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ, मग तू अवघाचे सुखर पोवसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. 50-50 वाऱ्या केल्या तरी अजून दुःख गेलं नाही, म्हणजे काय प्रमाण खोटे आहेत का? मग कसं काय एवढ्या वाऱ्या केलं आणि अजून दुःख का गेलं नाही? त्याचं कारण जशी त्याने सांगितली तशी केली नाही. म्हणून महत्वाचा विचार, वारीला जायचं, त्या ठिकाणी 2 दिवस ते यमपुरीत उभं राहायचं. यमपुरी म्हणजे ते तो माळे आहेत ना, 7 वर चढायचं आणि खाली उतरायचं, मग देवाच्या दर्शनाला जायचं. 2-3 सेकंद दर्शन घ्यायचं आणि ढकलून द्यायचं मग तिथल्या पुजाऱ्यांना, असंच आहे ना. मग त्याला म्हणायचं बस वारी झाली. अरे तेवढ्यानंच वारी होत नाही, ही वारी तर त्यांनी मला सत्संग देणारी आहे. घरातून निघाल्यापासून पंढरपुरापर्यंत जो प्रवास आपण सर्वजण करतो, त्या प्रवासात मध्यंतरी झालेला जो सत्संग आहे, या सत्संगातच पांडुरंग भेटत असतो. मला तो पंढरीत गेल्यावर भेटेल असं काही सांगता येत नाही.
महत्वाचा विचार आहे, लक्षपूर्वक आहे. वारीची विधी जर आपण त्याने वारीचा विधी जर पाहायचा ठरलं तर चंद्रभागे स्नान आणि विधी तो हरिकथा असं सांगितलंय. चंद्रभागेचं स्नान करावं म्हणजे पाप ताप घालवणारी आहे आणि हरिकथेचं श्रवण करावं म्हणजे भगवंताचं प्रेम प्राप्त होईल असं आहे. म्हणून वारीचे मुख्य नियम तर हेच आहेत. म्हणून ज्ञानोबरायांनी त्याने महाराज पंढरीची वारी केली. त्यापेक्षा पंढरीची वारी जुनी आहे, सनकादिकांपासून सुरू आहे. जे वारी करता येतात सनकादिक संत, भगवान शंकर स्वतः वारी करता येतात. त्रिशूळ डमरू घेऊन याला गिरीचा कांत ही प्रमाण आपण म्हणतो. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कुठे अशी प्रमाण आपण म्हणतो. हे सगळेचे सगळे संत पांडुरंगाच्या दर्शनाकरिता येत असतात. हा संप्रदाय अनादि आहे, वेदबोधित आहे, संत मान्य आहे, देव मान्य आहे, असा असणारा हा आपला संप्रदाय. मग एवढ्या सगळ्या संतांनी भगवंताची वारी केली. जगद्गुरु शंकराचार्य केरळ प्रांतात जन्माला आले, तिथून धर्मध्वजा खांद्यावर घेऊन पांडुरंगाच्या समोर त्यांनी येऊन महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरी काय दातो मुनिंद्र हे समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं सगळ्या जगाला सांगितलं. अरे हे परब्रह्मलिंग या पांडुरंगाला भजा, त्याचं भजन करा. म्हणून वरम पुंडरी काय हे शंकराचार्यांचं वाक्य आहे आणि त्याच्यापासून वारकरी संप्रदायाचं घोषवाक्य तयार झालं, पुंडलिक वरदा. वरम पुंडरी काय आणि पुंडलिक वरदा हा त्यातला भाव आहे. म्हणून शंकराचार्यांनी त्यांनी ती जगाच्या समोर प्रगट केलं, हे परब्रह्मलिंग आहे, हा म्हणून एवढं श्रेष्ठ आहे. म्हणून तीच परंपरा ज्ञानोबरायांनी पुढे चालवली, विशेष रूपाने जगाच्या समोर प्रगट केली. माझे जीवीचे आवडी पंढरपुराने नगुडी, हा हे त्याने भगवंताचं प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधले. हा म्हणून गोविंदालाच पहावंस वाटते, दुसरं काय पहावंस वाटत नाही. तीच परंपरा पुढे जाऊन नाथांपर्यंत चालत आली, जणू ज्ञानोबरांनी स्वतःच दिले. नाथांचा एक अभंग आहे महाराज, धन्य आजितीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिण गेला. कधी तयार झाला असेल माहिती आहे हा अभंग? जेव्हा ज्ञानोबरांनी स्वप्नात येऊन सांगितलं माझ्या गळ्याला आजान वृक्षाची मुळे लागली, जरा यान थोडस मोकळं करा. म्हणजे सगळ्या जगाच्या गळ्याला लागलेला फास दूर करणारे आहेत, त्यांच्या गळ्याला कसा फास लागेल एखाद्या छोट्याशा मुळीने. पण जगाच्या गळ्याला लागलेला फास काढण्याकरिता नाथ महाराजांना निमित्त करून बोलवला, हा त्यातला भाव आहे. म्हणून नाथ महाराज गेले. नाथांना जेव्हा ज्ञानोबरांचं दर्शन झालं प्रत्यक्ष आणि दर्शन झाल्यानंतर संवाद दोघांमध्ये झाला, मग असं वाटलं धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिण गेला. मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवन देखल्या चरण वैष्णवांचे, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी, अशी अवस्था नाथांची आहे. म्हणजेच तात्पर्य अर्थ लक्षात घ्या, नाथ महाराज ज्ञानोबरांना भेटले प्रत्यक्ष आणि भेटून त्या ठिकाणी महाराज संप्रदायाचं विलक्षण असणार तत्व पुढे प्रवाहित करण्याची आज्ञाच जणू काय दिली. श्री ज्ञान देवे त्या लोकांशी काही घेणं देणं नाही. ज्यांना आमचं हे तत्व मान्य नसेल आम्हाला ते लोकच मान्य नाहीत. ते त्यांच्या घरचे राजे असतील, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. भारताला स्वातंत्र्य म्हणून 70 वर्ष झाले आता. ज्याला त्याला स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार आहे. आम्ही आमच्या पद्धतीने विचार करणार आहोत आणि आम्ही आमच्याच पद्धतीने जगणार आहोत. लोकांनी आपापल्या घरच्या भाकरी खायच्या आणि घरचेच उद्योग पाहायचे. आमच्यामध्ये डोकं घालायचं नाही आणि अजिबात तोंड घालायचं नाही. कोणीच अजिबात कोणत्याच प्रकरण आमच्या चौकशा करायच्या नाही. आम्ही काही म्हणू, आम्ही तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले म्हणतात आणि म्हणत राहू मरेपर्यंत. आम्हाला ते मान्य आहे, जगाला मान्य नाही. आम्ही काय करायचं? ज्यांना मान्य नाही ते लोक आम्हाला मान्य नाही. म्हणून खऱ्या अर्थाने हेच महत्वाचं आहे. म्हणून जेवढ्या लोकांच्या अंतकरणात श्रद्धा भाव भक्ती निष्ठा विश्वास आहे त्या लोकांनी अजिबात डळमळायचं नाही. जो ज्या पद्धतीने वागत असेल त्याला वागू द्या, कोणाचा विरोध करायचं काही काम नाही. आपण कोणाच्या विरोधात त्यांनी बोलायचं आपल्याला कोणी अधिकार दिला नाही, पण आपल्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर शांत सुद्धा राहायचं नाही. महत्वाचा विचार आहे, अजिबात शांत राहायचं नाही. तिथे त्याला हजर जबाबी उत्तर देऊन टाकायचं. महाराज महत्वाचा विचार आहे. एकदा साखरे महाराज त्यांनी यात्रेकरिता निघाले होते काशीला. जात असताना बैलगाडीतला प्रवास होता.
ग्वाल्हेर पर्यंत गेले आणि गेल्यानंतर त्यांनी तो ग्वाल्हेरचा संस्थानिक असणारा राजा आला समोर आणि पूर्वी सगळा संस्थान होते ना, नंतर ते बरखास्त झाले, तो संस्थानिक आला आणि आल्यानंतर त्यांनी महाराज त्यांना स्वागत केलं. तो म्हणला तुम्ही यात्रेकरू आहात म्हणून आलो, माझ्या नगरीत आलात म्हणून मी तुमचं स्वागत करायला आलो. तुम्हाला वाटत असेल मी धार्मिक वगैरे आहे, तसलं काही नाही, मला देवच मान्य नाही. देवाच मान्य नाही म्हणल्यानंतर ते खदखदून हसले महाराज. ते म्हणले का बरं हसत आहात ना? म्हणे तुला देव मान्य नाहीच्यात काय नवल आहे? म्हणे कसं काय? आम्ही आता प्रवास करतो ना, आमच्या बरोबर बैलगाडी आहे आणि आमच्या बैलगाडीला दोन बैल आहे, दोन बैल आहे आणि आमच्या बैलगाडीच्या बैलांना सुद्धा देव मान्य नाही आमच्या बरोबर राहून. तुमच्या लक्षात येत, आमच्या बैलगाडीच्या बैलांना सुद्धा देव मान्य नाही आणि तुला मान्य नाही याच्यात काय कौतुक आहे? सरळ गोष्ट आहे. मग आमच्या दृष्टीने जर विचारशील तर त्या बैलांना जेवढी किंमत आहे ना तेवढीच तुला. सरळ तू राजा असे आम्हाला त्याच्याशी काय घेणार? कोण्या राजाशी घेणं देणं नाही. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, काय घेणं नाही कोणाशी. हा फक्त परमात्मा आहे की परमात्मा, आम्हाला परमात्मा मान्य आहे, आम्हाला परमात्म्याचं अस्तित्व मान्य आहे, आम्हाला परमात्म्याचं सान्निध्य मान्य आहे, आम्हाला परमात्म्याचं प्रेम मान्य आहे, आम्हाला संत मान्य आहेत, आम्हाला संत विचार मान्य आहेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत आणि आम्ही मान्य करीत राहतो. महत्वाची गोष्ट आहे. ज्याला मान्य नाही त्याने मान्य करायची हा काही आवश्यकता नाही. आम्ही त्याला बळजबरी सुद्धा करणार नाही, फक्त त्याने आमच्यात डोकं घालायचं नाही. राजरोस आहे माईक मधून जाहीर कीर्तन आहे ना. हा राजरोस महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्यांनी ज्ञानोबरायांच्या समोर महाराज गेले एवढ्या वर्षानंतर. हा कसे काय ज्ञानोबराय भेटले आणि कसं काय संवाद झाला काही चौकशा करू नका. ज्याच्या पुढे श्रद्धा आहे त्याला हे मान्यच आहे. मग पुढे संप्रदाय प्राप्त करून दिला आणि मग जो संप्रदाय पुढे चालवायचा नाथाने सुद्धा तो चालवला. मुंगी पैठणापासून पंढरपुरापर्यंत भगवंताच्या छंदात विभोर होऊन नाथ महाराज त्यांनी महाराज वारी करू लागले. आता आज आपण ज्ञानोबा तुकाराम भजन म्हणत म्हणत वारीला जातो. हे ज्ञानोबा तुकाराम म्हणण्याचं कारण वारकरी संप्रदायातल्या सगळ्या लोकांना माहीत असलं पाहिजे. तुकोबरायांचे चिरंजीव नारायण महाराज जे देहू गावात त्यांनी राहत होते. हा मंबाजी बुवांना नारायण महाराजांचा फार छळ केला महाराज. ज्ञानोबरायांचा सोहळा त्यांनी अशा पद्धतीने पंढरपुरापर्यंत जात होता. पण त्यांनी महाराज हा काही कारणास्तव काही प्रतिबंध निर्माण होत होते आणि तो जाऊ दिला जात नव्हता. हा विरुद्ध विचाराच्या लोकांनी तो अडवायचा आणि फार छळ करायचा सर्व लोकांचा. म्हणून तर त्यांनी महाराज त्यांनी काय केलं, नारायण महाराजांनी तुकोबरायांच्या पादुका आणि ज्ञानोबरायांच्या पादुका अशा दोरी बांधून गळ्यात घातल्या. काही रथ नाही, काही पालखी नाही, काही सोहळा नाही, चोपदार नाही, काहीच नाही. इकडून ज्ञानोबरायांच्या इकडून तुकोबरायांच्या पादुका गळ्यात घातल्या आणि रस्त्यानं चालायला सुरुवात केली. कोणी रस्त्यात भेटला आणि विचारलं हा कोणाच्या पादुका आहेत, त्याने सांगायचं ज्ञानोबा तुकाराम. हा या पादुका कोणाच्या? ज्ञानोबा तुकाराम. हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम म्हणत म्हणत मार्गानं त्यांनी भजनच सुरू झालं. ज्ञानोबा महाराज त्यांनी गेले पंढरील त्यावेळेस ज्ञानोबा तुकाराम थोडंच म्हणत असतील, पण पांडुरंगाचं भजन करत असतील. हे पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला. रुक्मिणी रमणा नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा. पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्रीरंग श्री विठ्ठला. महाराज असं भजन करत करत पंढरीच्या दिशेने निघाले. का थांबवलं त्याचं कारण सांगतो. संप्रदायाचे काही नियम आहेत आपल्या की ज्ञानोबराय तुकोबऱ्यांची प्रमाण असतील ती टाळ मृदंगात द्यावीत. ठरलेली भजनं विठ्ठल विठ्ठल विठोबा रुक्माय असेल तर ते आपलं टाळ मृदंगात म्हणावं. दुसरे भजनं संप्रदायात त्यांनी बसत नाहीत ते म्हणायचे नाहीत. आणि काही बाकीचे प्रमाणसुद्धा असतील तर म्हणून दाखवायचे फार म्हणाय वाटले तर टाळ मृदंगात म्हणा.
म्हणायची नाही, म्हणून तुम्हाला थांबवलं, महत्वाचा विचार आहे असू द्या. म्हणून तर ते आम्ही महाराज नाथ महाराज भजन करत करत पंढरपुरापर्यंत आले. चंद्रभागेचं स्नान जणू काय झालेलं आहे, फार आनंद वाटला. पुंडलिक रायांचं दर्शन झालं, समोर आले चोखोबारायांचं दर्शन झालं, नामदेव महाराजांचं दर्शन झालं. नामदेव पारेवर पुढे आले, गरुड खांबाला कडकडून त्यांनी मिठी घातली. रंगशिळेवर नाथ महाराज उभे राहिले. पंढरपुरात जर गेलात तर रावळात जाताना रंगशिळा आहे. पंढरीत गेल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाचा विधी सांगतोय असा आहे, इथून सुरू करा. रंगशिळा आहे मोठी, हा म्हणजे गोल असा त्यांनी. तिथे एक संगमरोरी दगड आहे आणि त्याच्यावर उभं राहावं, आणि उभं राहिलं की त्यांनी परमात्मा समोरच दिसतो. हा रंगशिळेवर नाथ महाराज जाऊन उभे राहिले, देवाकडे पाहू लागले. निळोबाऱ्याने सुद्धा एका अभंगात असं वर्णन केले, म्हणतात निळा उभा रंगशिळे प्रेमे पाझरता ती डोळे. ज्याच्या अंतकरणात भगवंताविषयीचं प्रेम आहे आणि जो भगवंताचं प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता गेला तो रंगशिळेवर जाऊन उभा राहिला आणि भगवंताकडे पाहू लागला की सहजच त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम उमटून येतं आणि त्या भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत पाहत हृदय भरून येतं, कंठ दाटून येतो आणि नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागतात आणि सहजच वाटतं देवा आज माझं माहेर मला भेटलं. तुझ्या भेटीकरिता कासावीत झालो जीव माझा, त्याने महाराज व्याकुळ झाला. तुम्हाला दिसलास फार समाधान वाटलं, नाथाने असंच झालं महाराज. हृदय भरून आलं भगवंताकडे पाहून त्याने महाराज विभोर झाले. नाथांना आलेलं पाहिलेलं पांडुरंगाने पाहिलं, माझा नाथ आला. का बरं आनंद होऊ नये देवाला? अहो 36 वर्षापर्यंत देव नाथांच्या घरी सेवाच करत होता. 12 वर्ष तर श्रोता होऊन समोर बसला, 12 वर्ष चोपदारकीच करत राहिला, 12 वर्ष श्रीखंड्याच्या रूपात सेवा करत राहिला. एवढी सेवा नाथांच्या घरी देवाने दिली. तो नाथ माझ्या दिशेने आलेला आहे आणि माझ्या भेटीकरिता आलेला आहे. देवानं त्याने महाराज पाहिलं आणि घाईघाईनं नाथांच्या समोर भगवान जण प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्याने नाथांवर बोलू लागले, नाथा तू आलास फार समाधान वाटलं. असे भक्त आले की देवाला फार बरं वाटतं. भगवान शंकर आले, हा विटेवरूनच खाली उडी मारली, भगवान शंकराला डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली. आजही महादेवाची पिंड त्याच्या डोक्यावर आहे. भाव आहे, नाथांना पाहून समाधान प्राप्त झालं देवाला. जो जगाला समाधान देणार आहे त्याला समाधान प्राप्त झालं नाथांच्या संगतीत येऊन. समाधान म्हणजे विश्रांती. उभाच आहे विटेवर कमरेवर हात देऊन, त्याला विश्रांती नाही महाराज. 28व्या युगापासून उभा राहिला, 28 युग नाही झाले, 28व्या चतुर्युगीत उभा आहे. हा त्यातला भाव आहे, जरा कालगणना बघितली पाहिजे. म्हणून 28व्या चतुर्युगीत त्याने या कलियुगात उभा आहे, विटेवरती शिणलेला आहे, दमलेला आहे, त्याला विश्रांतीची गरज आहे. आणि त्याला विश्रांती जर कोण देत असतील तर हे संत, त्यांच्या संगतीत गेलं की त्याला विश्रांती मिळते. बाप माझा दीनानाथ, माझा बाप दीनानाथ वाट भक्तांची पाहत, भक्तांची वाट पाहतो, त्याला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपण विश्रांतीकरिता ज्याच्या संगतीत जातो ते आपल्याला विश्रांती देतीलच असं माहीत नाही, पण ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर सहज विश्रांती प्राप्त होते ते खरे महात्मे आहेत, म्हणत तेच खरे संत आहेत. म्हणून संत जर ओळखायचे असतील कसे तर असेच ओळखत जावेत. आपण ज्यांच्या संगतीत जातो विश्रांती करता ते संत नाहीत, ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर सहज विश्रांती प्राप्त होते ते संत आहेत.
पण सामान्य जीवाला होईल याच्यात काय नवल आहे? देवाला विश्रांती प्राप्त करून देणार आहे. नाम देवा म्हणून नामदेव महाराज भगवान पांडुरंग परमात्मा आदी करून सर्वच विश्रांतीची अपेक्षा करतात. ती त्यांना ज्ञानोबऱ्यांच्या जवळ मिळते म्हणून चला त्या ठाया विश्रांतीचे स्थान आनंदी असणारं विश्रांतीचं ते स्थान आहे म्हणून तिथं विश्रांती करण्याकरिता गेलं पाहिजे. संतांचं मन तिथं रमत असू द्या. विश्रांती प्राप्त होते भगवंताला संतांच्या जवळ आल्यावर. जणू देवालाच नाथांना पाहून समाधान वाटलं. गाय गायन त्याने महाराज आलिंगन दिलं. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे असं आहे ना. नाथ महाराज आधी भगवंताला कडकडून भेटले, भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि मग दोघांमध्ये सुखसंवाद सुरू झाला. नाथा फार दुरून माझ्याकरता आला असे. बैठणापासून त्यांनी पंढरपुरापर्यंत प्रवास झाला. एवढ्या दूरचा प्रवास करत करत आलास, थकला भागला, उन्हाचा विचार केला नाही, वाऱ्याचा विचार केला नाही, पावसाचा विचार केला नाही, भुकेचा तहाण्याचा विचार केला नाही, हे खरं वारकऱ्याचं लक्षण आहे. दादा वारी त्यांनी करतात ना सर्व लोक, आपली सगळी ठेप असते महाराज वारी. आपल्या आधी रावटी तयार असते, आपली आसनं टाकून ठेवलेले असतात, जेवणाची ताटं ठरलेली असतात, आरामात आपली वारी होते. पण पूर्वीच्या काळात तसं नव्हतं, हे सगळं सहन करीत जावं लागायचं. नाथा एवढा श्रेष्ठ तुझा अधिकार, एवढं त्याने मला सहन करत करत माझ्यापर्यंत आलास, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मग मी त्याने देव आहे, सर्व जगाला सांभाळणार आहे, या उद्देशानं माझ्यापर्यंत अशा पद्धतीने तू आलास. मग त्याने तू मला देव समजतोस, भगवंत समजतोस, मग भगवंत म्हणावं कोणाला हे जर म्हणत असेल तर भग शब्दाचा अर्थ होतो गुण, आणि वंत म्हणजे गुणवंत, म्हणजे त्याने गुणाने युक्त असणारा. कोणकोणती गुण आहेत मग मगाच आपण पाहिले, ऐका, यश, श्री, औदार्य, हे सगळेचे सगळे गुण आहेत आणि भगवंतांनी त्यांना हे देण्याकरिता तयार आहे. यशे थोर विदा मारुती विभीषण गेला लंकापती, हे सगळं आपण पाहतो ना. एका भक्ताला एक एक देण्याकरिता तो तयारच आहे. म्हणून तर त्याने महाराज हे सगळं देणाराच परमात्मा आहे, म्हणून तर त्याला भगवंत म्हटलं जातं. मागा तुम्ही एवढ्या दुरून माझ्याकरिता आलात, मी तुम्हाला देण्याकरिता तयार आहे, मागाच काहीतरी. नाथ महाराज आहेत महाराज ते देव म्हणतोय मागा. नाथ महाराज त्याच्या तोंडाकडेच पाहायला लागले, म्हणे देवा तुझा स्वभाव जाणार नाही रे. इथून मागच्या अनेक लोकांना तू असंच केलंस, जे जे तुझ्या समोर आले त्यांना सगळ्यात आधी हेच म्हणलास, मागा काय पाहिजे ते. तुझा स्वभाव तू सोडत नशील तरी मी सुद्धा त्यांच्याच जातीचा आहे. त्यांनी त्यांचा स्वभाव सोडला ना काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत त्यांनी चांगल्यापैकी जाणतो. त्यांनी काही मागितलं नाही, मी कसा मागू, काही मागणार नाही. पण मागा मागा म्हणणं मात्र त्याचं कामच आहे महाराज. काय मागावं हे कळालं पाहिजे, महत्वाचा विचार आहे. देव देण्याकरिता समर्थ आहे पण घेणाऱ्यानं काय घ्यायचंय हे लक्षात घेतलं पाहिजे. महाभारतातला एक प्रसंग आहे महाराज, भजन करा सांगतो. विठोबा लाडू मागतून काही कामाचा नाही तो लाडू, मागितलं काय पाहिजे महत्वाचंच आहे. कोणाला कळत नाही महाराज काय मागावं. भगवंताने महाभारती युद्ध पूर्ण झालं आणि ते पूर्ण झाल्यानंतर जाण्याकरिता निघाले.
कुठे जाण्याकरिता द्वारकेला जाण्याकरिता निघाले. आता तो रथात पाय ठेवणार इतक्यात उत्तरा धावत आली, पाही पाही महायोगीन देव देव जगतपते नान्यम तो ध्वयेत प्रश्यत यत्र मृत्यू परस्परम, हे त्यांनी बोलणं झालं. मग तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता भगवंतानं, त्यांनी अंगुष्ट प्रमाण रूप धारण करून तिच्या गर्भात प्रवेश केला. तिच्या गर्भाभोवती प्रदक्षिणा परमात्म्यानं केल्या आणि तिला निरामय अवस्था प्राप्त करून दिली, तिच्या वेदना शांत केल्या. बाहेर उभा राहून विचारपूस करत होता, आतमध्ये जाऊन संरक्षण करत होता, कुंती माता समोर आली आणि भगवंताला पाहून हसून त्याची अशा पद्धतीनं स्तुती करू लागली. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृती परम अलक्षम सर्व भूतानाम अंतर्बहिरवस्थितम. कुंती भगवंताची स्तुती करते आहे, नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृती परम, तू प्रकृतीच्या पलीकडे असणारा ईश्वर आहेस, तुला नमस्कार, तू भगवान आहेस, तू भगवान आहेस. भगवान म्हणले, अगं आत्या, मला कुठं भगवान म्हणतेस, मी तर तुझा भाचा आहे, उगीच मला भगवान भगवान म्हणून काय हिणवण्या करतेस माझ्या. सांगितलं, नाही देवा, तू देवच आहेस, तू भगवान आहेस. भगवंतानं पांडवांकडे पाहिलं म्हणे, बघा तुमची आई काय म्हणते, मला भगवान म्हणते, मी काय भगवान आहे का? पांडव म्हणले, हो देवा, तू भगवानच आहेस. मग भगवान बोलू लागला, भगवान म्हणतो, तुम्ही सगळेच म्हणता मी भगवान आहे, हो म्हणे. मग ऐका, भगवान त्याला म्हणतात जो भक्तांचे सगळे मनोरथ पूर्ण करतो, सगळ्या मागण्या पूर्ण करतो, त्याला भगवान म्हणत जावं. हा, जर मी भगवान आहे तर तुमच्या सगळ्या मागण्या मी मान्य केल्या पाहिजे, पूर्ण केल्या पाहिजे. म्हणून आता जायचंय मला द्वारकेला, मागा काय मागायचं. पांडवांना म्हणतोय भगवान, धर्मराजाकडे पाहून बोलायला सुरुवात केली, माग धर्मा, काय हवंय तुला, दादा माग. त्याने सांगितलं, देवा खरंच जर देणार असेल तर एकच दे, धर्म न दुसरा असत्य समाना आगम निगम पुराण बखाना. मी सत्य धर्म स्वीकारलेला आहे, माझा सत्य धर्म पूर्ण कर, हा कडेला जाऊ दे, एवढंच मला वरदान दे. भीमाकडे भगवंतानं पाहिलं, भीमा तू माग, तुला काय पाहिजे. भीम म्हणलं, देवा मला खाता पिता तुमचं स्मरण होऊ द्या, एवढंच द्या. हे खाता पिता तुमचं स्मरण म्हणजे भीमाला एकच धंदा होता महाराज खाण्याचा, का खाण्याशिवाय त्यावेळेस एकच भीम होता. हा म्हणजे भीमाला आता त्यांनी सकाळपासून खायला सुरुवात होते, झोपेपर्यंत त्यांनी खायला लागतं थोडं 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 करून. भीम म्हणला, खाता पिता तुमचं स्मरण होऊ द्या, म्हणजे स्मरण मागितलं महाराज. पुढे चला, अर्जुनाला विचारलं, तुला काय पाहिजे. तो म्हणला, देवा रणांगणात व्याकुळ झालो तो गांडीवम स्रंसते हस्तात पक्षैव परिदय येते, असं त्यांनी माझी अवस्था झाली, मी थरथर कापू लागलो, मला काही सुधरे ना. मग दुसऱ्या अध्यायात पदार्पण केलं, मग मी तुला त्याने बोलायला सुरुवात केली, कार्पण्य दोषो पहत स्वभाव, मी तुझा शिष्य झालो, शिष्यस्ते हम शाधिमाम त्वं प्रपन्नम. मग तुम्हाला गीता वर्णन करून सांगितले, गीतेनं मला पूर्णता प्राप्त झाली, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान्मय च्युतस्थितोस्मिगत संदेह करिष्ये वचनं तव. हे सगळं तू मला प्राप्त करून दिलं, तू माझा गुरु झालास, मी तुझा शिष्य झालो. हा गुरु शिष्यपणा असाच कडेला जाऊ दे, काही नकोय बाकीचं. नकोल सहदेवाला विचारलं, तुम्हाला काय पाहिजे सांगा. ते म्हणे, देवा थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण घडू दे. द्वापार युगातले भाऊ होते ज्यांनी थोरल्या भावांची सेवा मागून घेतली, महत्वाचा विचार आहे. हा म्हणून त्या काळातले भाऊ तसेच होते महाराज. त्रेता युगात तर मानलेले सुद्धा चांगले होते, मानलेले सुद्धा. हनुमंतरायांनी सगळी लंका जाळली, फक्त विभीषणाचं घर जाळलं नाही. कारण त्याचं कारण, हनुमंतराय स्वतःला प्रभू रामचंद्रांचा पुत्र समजत आहेत आणि विभीषण सुद्धा स्वतःला प्रभू रामचंद्रांचा पुत्र समजतो आहे, म्हणजे आपल्या दोघांचा बाप एक आहे, म्हणजे आपण भाऊ आहोत. म्हणून त्रेता युगातला भाऊ भावाचं घर जाळीत नव्हता, महत्वाचा विचार आहे. त्रेता युगातला भाऊ होता, तसा त्यांनी द्वापार युगातला भाऊ झाला. आता त्यांनी म्हणत, थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण घडू दे, हा त्यातला भाव आहे. का बरं मागितलं, तसंच कारण आहे महाराज. थोरला भाऊ सुद्धा तसाच आहे धर्मराज, जो त्यांनी महाराज हा श्रेष्ठ आहे. तो यक्ष प्रसंग सर्वांना माहीत असेल, ते पांडव पाणी प्यायला गेले आणि मरून गेले महाराज. मग तो यक्ष प्रगट झाला, धर्माला विचारलं, बघ माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, एका प्रश्नाचं उत्तर दे. उत्तर दिल्यावर त्याला म्हणलं, बघ तुझे भाऊ मरण पावलेले आहेत, याच्यातला एक कोणता तरी मी जिवंत करू शकतो, कोणाला जिवंत करायचं सांग. तो म्हणला, नकुल किंवा सहदेवापैकी एकाला जिवंत कर. म्हणे, का बरं, तुझे सख्य भाऊ आहेत ना भीमाने अर्जुन, त्यांना जिवंत करायचं सोडून नकुल सहदेव का बरं. तो म्हणला, माझी आई ज्या वेळेला सावत्राई माद्री सती जाण्याकरिता निघाली आणि त्यावेळेला तिनं नकुल सहदेवांचे हात घेऊन माझ्या हातात दिले,
आणि मला सांगितलं, धर्मा जसे अर्जुन आणि भीम तुझे दोघे जण भाऊ आहेत तसेच नकुल आणि सहदेव सुद्धा आहेत. आता जरी मी सती जात असले तरी सुद्धा माझ्या मुलांवर भीम आणि अर्जुनासारखंच प्रेम कर. म्हणून तर त्या महाराज तेवढंच मला हे प्रिय आहेत. यांच्यापैकी एक जर जिवंत झाला तर कुंतीच्या मुलांपैकी मी आणि माद्रीच्या मुलांपैकी नकुल किंवा सहदेव जिवंत राहील म्हणून त्यांना सांभाळलं. म्हणून हे म्हणतात थोरल्या भावाची सेवा. त्याच्यानंतर दागिने महाराज भगवान द्रौपदीकडे पाहू लागले. तू माग काय पाहिजे? तिने सांगितलं, देवा देव द्रौपदीचा सखा मला एवढ्या लोकांमध्ये सांभाळलंस, माझी लाज राखलीस, माझा सखा तू दागिने महाराज कायमस्वरूपी असावा एवढंच मला वाटतं. आता भगवान सुभद्रेकडे पाहू लागले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सुभद्रा म्हणजे भगवंताची बहीण आहे महाराज, सख्खी बहीण आहे सुभद्रा, लाडकी बहीण आहे. सगळ्या लोकांनी मागणं मागितलं, प्रत्येकाचं मागणं धर्ममय होतं. ही सुभद्रा लाडकी बहीण आहे, आता काय मागणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता, काय मागेल आता. कुंतीला सगळ्यात मोठा प्रश्न पडला. ती म्हटली, हिनं जर संसारातलं काही मागितलं तर आतापर्यंत लोकांच्या मागण्यांवर पाणी फिरेल ना. म्हणून मन तिचं त्याने धडधड धडधड करू लागलं, काय करावं आता, काय मागेल ही सुभद्रा, काय मागेल ही सुभद्रा. आणि भगवान तिला परत म्हणतात, सुभद्रे अगं मागणं काहीतरी, तुला मी द्यायला तयार आहे तरी मागत नाही. भगवान पुढे गेले, तिला असं त्याने धरून गदगदून हलू लागत, सुभद्रे मागणं. आणि मग त्या ठिकाणी महाराज सुभद्रा भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहून हात जोडून बोलू लागले, कन्हैया खरंच देशील? हो सुभद्रे खरंच देईल. मग सुभद्रेच्या मुखातून शब्द बाहेर पडले, देवा जर देणार असेल तर एकच दे. हे हा कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विष तुमानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तै कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते. देवा अरे मरायचंय सगळ्याच लोकांना, पण मरताना आपण कसे मरणार आहोत याची कोणालाच जाणीव नाही. आणि बहुतांश पाहायला मिळतं मरताना प्राण जात असताना हा फार वेदना होतात, फार कष्ट होतात, कंठ दाटून येतो असं त्यांनी महाराज, हा दम कोंडला जातो, फार दुःख मरताना त्यांनी होतं. हे दुःख त्यांनी होत असताना जर त्याने त्या दुःखातच मी अडकून पडले आणि अंतकाल समयाला जर मला तुझं स्मरण झालं नाही तर हा जन्म व्हायला जाईल रे देवा. म्हणून देणार असेल तर एकच दे, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अंतकाल समयाला तुझे चरण त्याने मला माझ्या मनरूपी कमलामध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळावेत आणि तुझ्या चरणांचं स्मरण करता करता माझं शरीर पडावं एवढंच वरदान मला दे. असं ज्या वेळेला सुभद्रा बोलली ना महाराज, त्यावेळेला त्या ठिकाणी महाराज सगळ्यात आधी टाळी वाजवली. कुंतीनं का टाळी वाजवली? त्याचं कारण तिचं मागणं सगळ्या लोकांपेक्षा श्रेष्ठ होतं. काय मागावं हे कळालं पाहिजे. देणारा समर्थ आहे पण काय आपण मागतो हे आपल्याला कळत नाही, कारण आपण मागण्याकरिता समर्थ नाहीत हा त्यातला भाव आहे. भगवंताला फार आनंद झाला महाराज. सुभद्रेला हृदयाला लावलं, तिच्या मस्त करून हात फिरू लागला, सगळ्या लोकांच्या समोर छातीला हात लावून सांगतोय, चुकेल कशी, बहीण कोणाची आहे? माझी बहीण आहे, माझी बहीण आहे. भगवान म्हणतोय श्रेष्ठ मागणं आहे सुभद्रेचं, असं मागणं श्रेष्ठ असावं ज्या मागण्यामध्ये न्यूनता नसावी. हे नाथांना माहिती आहे. नाथ महाराज भागवताला चांगल्यापैकी जाणणारे आहेत, भागवताचा अर्थ करणारे नाथ महाराज जे भगवंताच्या समोर उभे आहेत. आणि तो प्रसंग जणू काय नाथांना माहिती आहे की हा सर्वांनाच म्हणत असतो माग, आणि परीक्षात जणू काय पाहतो, तसंच मला सुद्धा म्हणतोय माग, मला काही नको देवा तुझं, कशाचीच अपेक्षा नाही. अरे माग ना नाथ, असं काय करतोस? नाही मला नकोच आहे देवा. मग भगवान म्हणले, बघ तू जर काही मागणार नसेल तर मी स्वतःच तुला देऊन टाकतो. आणि काय देतोस? जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान आहे. ज्या ज्ञानानं अनादिकालापासून चालत आलेला जीवपणा निघून जातो, जीवपणाची परंपरा संपून जाईल, जन्म मरणाची परंपरा संपून जाईल, तू कृतार्थ होऊन मोक्ष स्वरूपामध्ये त्यांनी मला स्थिर होशील असं त्यांनी मला दान, ज्ञानाचं दान मी तुला देतो. त्यात महाराज म्हणले, अजिबात देऊ नकोस. ब्रह्मज्ञान द्यायला तयार झाला देव, पण नाथानी त्याने ब्रह्मज्ञान देत असताना सुद्धा नकार देऊन टाकला, नको तुझं ज्ञान. तुकोबाराय सुद्धा एका अभंगातून म्हणतात, नको ब्रह्मज्ञान करी
माग म्हटले तुकोबारायांना सुद्धा देव आणि मागायला सुरुवात केली पहिला शब्द उच्चारला नको. माग म्हणतात आणि मागायला लागलं नको म्हणून सुरुवात केली. मागणारा माणूस नको म्हणतो का माझ द्या म्हणतो अजून द्या. नको म्हणणारा सहजासहजी पाहायला मिळत नाही तुकोबाराय जसं नको म्हणतात. का नको म्हटलं त्यांना माहित आहे आपल्या आधीचे सुद्धा नको म्हटलं. देवा नको तुझं ज्ञान. नाथ महाराज म्हणतात ज्ञान नको. अरे नाथा ज्ञानाला नको म्हणतोस का नको म्हणतोस देवा. अरे ज्ञान अशी वस्तू आहे कि त्याचा सहजच अभिमान होतो आणि कायम अभिमानात राहतो मनुष्य त्या ज्ञानाने. संसारातलं ज्ञानही अभिमानाला तयार करतं, परमार्थातलं ज्ञानही अभिमानच तयार करतं जर दृढ झालं नाही तर. महत्वाचा विचार आहे. थोडस बोलता यायला लागलं, बोलायचं ज्ञान झालं लोकांच्या समोर का फार फुगीरपणा तयार होतो महाराज. क्षमा मागून बोलतो बाबा समोर बसले. मी माझं सांगतोय. फार छाप करून घेतो मी लोकांच्या समोर कंबर बांधून. भरा बोलतच राहतो महाराज लोकांच्या समोर. छाप करणं अभिमान होतो ना. बोलण्याचं ज्ञान झालं की माणसाला अभिमान होतो. थोडं वाजवता आलं की त्याचा अभिमान होतो. थोडं गाता आलं की त्याचा अभिमान होतो. या सगळ्या गोष्टी अभिमान देणाऱ्याच आहेत महाराज. कशाचा होईल सांगता येत नाही. एखाद्याला फार चांगलं रूप प्राप्त झालं की त्याला त्याचा अभिमान होतो. त्याने काय स्वतः तयार केलेलं असतं का हेच मला कळत नाही. एखाद्याचा रंग फार गोरा असलं की तुम्ही फार गोरा आहे. कसं काय गोरा झालं, तुला काही गोरेपणा करता आला का. फार नाक चांगलं, फार डोळे चांगले, तुझे कान फार चांगले, तुझं सगळं चांगलं महाराज, रूप फार चांगलं. तू कुठे तयार करायला गेला होतास रूपाचा अभिमान. काही ना कपाळाला धन प्राप्त झालेलं असतं. लोकांचा गैरसमज आहे. त्यांना वाटतं प्रयत्न केलं म्हणजे माणूस श्रीमंत होतो. गोड गैरसमज आहे, काढून टाका पोटातून. माणूस प्रयत्नानं श्रीमंत होत नाही, माणूस प्रारब्धानं श्रीमंत होतो. प्रयत्नानं जर झाले असते श्रीमंत लोक तर कितीतरी दाखवतो प्रयत्न करणारे जे रस्त्यावर पडलेले आहेत ज्यांना श्रीमंत होता येत नाही. म्हणून श्रीमंती ही प्रयत्नानं नाही, श्रीमंती ही प्रारब्धानं प्राप्त होते. तुकोबारायांची प्रमाण आहेत मला. वेळ संपून चालली ना आता म्हणून मी आता प्रमाण देणार नाही. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट. धन मान काय पुढे अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान आणि धन हे प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्धाशिवाय त्यांनी ते प्राप्त होऊ शकत नाही. अभिमान होतो धनाचा, अभिमान होतो मानाचा, अभिमान होतो पदाचा, अभिमान होतो प्रतिष्ठेचा. कशाचा होईल सांगता येत नाही. संसारातली एखादी गोष्ट जर त्यांनी महाराज प्राप्त झाली आणि ती त्यांनी महाराज सहज आपल्याला जर करता आली तर त्याचा अभिमानच होतो. म्हणून संसारातलं ज्ञान प्राप्त झाल्यानं जसा अभिमान होतो तसा परमार्थातल्या ज्ञानानं सुद्धा अभिमानच होतो. वास्तविक पाहता परमार्थातलं ज्ञान अभिमान घालवण्याकरिता आहे. पण ते जर दृढ झालं तर, ते जर अदृढ राहिलं तर अभिमानालाच निर्माण करतं. मग नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाची पाठी आणि सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. मला ज्ञान झालं, चार पुस्तकं वाचता आले आणि पुस्तकातल्या चार प्रक्रिया कळायला आल्या. लोकांच्या समोर जर सांगता आलं ना त्याला वाटतं मी वेदांताचार्यच झालो. मी वेदांत विद्या वाचस्पती. स्वतःचा डांगोरा स्वतःच सुरू होतो. अभिमान निर्माण होतो. मी ज्ञानी आहे, मला ज्ञान सांगता येतं. मी त्याने सामान्य नाही हा भाव पोटात निर्माण होतो. हा अभिमान आहे आणि नित्य अभिमान आहे आणि रोज नवा अभिमान आहे. म्हणून ज्ञान नको का नको, अभिमान नित्य नवा तया माझे. म्हणून त्यातला भावाधिवर्णन करून अरे असं काय करतोस नाथा, मी द्यायला तर काहीतरी घे ना. हे ज्ञान तू घेच आता. देवा जर द्यायचंच असेल तर फक्त ज्ञान देऊ नको माझा आई. अभिमान होऊ नये याच्याकरिता दुसरं काहीतरी जोडून दे. मग काय होईल,
ज्ञानाचा अभिमान होऊ नये याच्याकरिता जर आपल्याकडे काय असावं लागत असेल तर त्याचं नाव आहे प्रेम, त्याचं नाव आहे भक्ती. म्हणून ज्ञान पोटात निर्माण झाल्यानंतर सुद्धा जो प्रेमयुक्त भक्ती भगवंताची करतो त्याला ज्ञानाचा अभिमान होत नाही. म्हणून ज्ञानाचा अभिमान होऊ नये याच्याकरिता फक्त ज्ञानी असून चालणार नाही, तर त्यानं त्याने महाराज भक्त व्हावं आणि भगवंतावर प्रेम करावं. प्रेम आणि भक्ती सहित जर ज्ञान असलं तर ते त्याने महाराज बाधक होत नाही. म्हणून त्याने ज्ञान जर द्यायचं असेल तर भक्ती प्रेमा वाचून देऊच नको. अभंग भक्ती प्रेमाविना पूर्णता प्राप्त होईल गोष्ट खरी आहे, पण ज्ञानानं समाधान प्राप्त व्हायचं नाही. मग समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुझ्या प्रेमाची गरज आहे. म्हणून त्यांनी फक्त ज्ञान देऊ नकोस, प्रेम सुख दे, आणि ते प्रेम सुखच दे, त्याच्या वाचून समाधान मिळत नाही. दुसरं प्रेम सुख दे, प्रेम सुख सुख दे, प्रेमाविन नाही समाधान, देवा प्रेम सुख दे. प्रेम सुखच महत्वाचं आहे, देवाजवळ प्रेम सुख मागता येत. हा महत्वाचा विचार आहे. सुखाचे अनेक प्रकार करता येतील महाराज, त्या सगळ्या प्रकारांमध्ये तीन प्रकार अतिशय महत्वाचे आहेत. पहिलं जर सुख कोणतं असेल तर विषय सुख आहे, दुसरं सुख जर कोणतं असेल तर ब्रह्मसुख आहे, आणि तिसरं सुख जर कोणतं असेल तर प्रेम सुख आहे. तीन सुख आहेत आणि तीन सुख मिळण्याची तीन साधन आहेत. लक्षपूर्वक ऐका, तुम्ही अनेक वेळेला श्रवण केलं असेल, नामदेव महाराज माझ्याकडे पाहत आहेत, त्यांनी आताच कुठेतरी ऐकलं हे. हा तीन प्रकारचे सुख आहेत. हा जे विषय सुख आहे ना, हे सुद्धा जीवाला प्राप्त करून घेण्याची इच्छा निर्माण होते. बरीचशी 99% लोक त्यांनी विषय सुखातच अडकले, विषयाचे चरवणी आणखी आयुष्याची गाळ असे अनेक प्रमाणं पाहता येते. आता कोणी प्रमाण देऊ नका, 11:15 वाजत आले, मला आता पुढील त्यांनी प्रसंगामध्ये पदार्पण करायचं, आपण थांबणार आहोत थोड्या वेळात, लक्षपूर्वक ऐका. म्हणून तर त्याने महाराज विशेष सुख जे आहे ते त्याने महाराज सर्वांनाच अपेक्षित आहे, पण ते नश्वर आहे महाराज, संपणार आहे. हे विशेष सुख जर कशानं प्राप्त होत असेल तर ते प्रारब्धानं प्राप्त होत. जर प्रारब्धात असेल तर बायको, नाही तर जन्मभर बायको बायको म्हणत राहिलं तरी मिळणार नाही, त्याच्या कपाळात असली पाहिजे. प्रारब्धात असली तर मुलं, प्रारब्धात असलं तर धन, मग आपण तो प्रसंग पाहिला. प्रारब्धावर विषय सुख अवलंबून आहे. नंबर 2 ब्रह्मसुख, हे ब्रह्मसुख मात्र प्रारब्धानं मिळत नाही, त्याच्याकरिता प्रयत्न असावे लागतील. गुरुजी वर्णन करून सांगायचे, प्रयत्न. ब्रह्मसुख म्हणजे ब्रह्मानंद, ब्रह्मज्ञान आधी प्राप्त करून घ्यावं, त्याच्या माध्यमातून ब्रह्मसुखात पदार्पण करावं. प्रयत्न करावे लागतील. ब्रह्म रस गोडी तयासी भावली, वासना निमाली समोर ज्याची, त्याची गोडी त्यालाच प्राप्त होते ज्याच्या पोटातली वासना संपली. आणि वासना घालवण्याकरिता प्रयत्न, प्रयत्नपूर्वक त्यांनी महाराज पोटातली सगळी वासना जेव्हा आपण घालू तेव्हा ब्रह्मसुखाचा अधिकारी होईल. प्रयत्नानं ब्रह्मसुख प्राप्त होत. आणि नंबर 3 प्रेमसुख, हे प्रेमसुख प्रारब्धाने मिळत नाही, हे प्रेमसुख प्रयत्नाने मिळत नाही. आणि हे प्रेमसुख जर मिळालंच कशानं तर फक्त आणि फक्त भगवंताच्या कृपेने मिळतं. देवानं जर दिलं तरच प्रेमसुख मिळतं, नाही तर मिळत नाही महाराज.
तुम्हाला आपल्या प्रार्थात असेल तर आपल्याला प्रेमसुख मिळेल मिळणार नाही, देवाने द्यावं लागेल. त्याच्याकरिता प्रमाण सांगतो, अभंग अख्खा म्हणून दाखवतो. भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका, पंडित वाचका ज्ञानी असी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका मने कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाया. नारायणानं कृपा केल्याशिवाय प्रेम सुखाचं वर्म हातात पडत नाही. म्हणून भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका, भक्तीतलं जे प्रेम सुख आहे ते दुसऱ्यांना कळत नाही. केव्हा कळेल? तुका मने कृपा करील नारायण, हे नाथांना माहिती आहे. नाथ महाराज देवाला काय मागतायत? विषय सुख मागत नाहीत. नाथ महाराज देवाला काय मागतायत? ब्रह्मसुख मागत नाहीत. नाथ महाराज देवाला मागतायत ते प्रेम सुख आहे. पुन्हा पुन्हा मागतायत, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. का मागतायत? प्रेमाविन नाही समाधान. समाधान प्रेम वाचून प्राप्त होत नाही. ज्ञानाने मिळते स्थिरता, समाधान नाही. महत्वाचा विचार आहे, पाठ करून ठेवा सर्व लोके. ज्ञान जर प्राप्त करून घेतलं तर स्थिरता होईल, जन्म मरण संपून जाईल, पण समाधान मिळणार नाही. आणि ज्ञानाची पूर्णता जर कशात असेल तर ती प्रेमातच आहे, भगवंताच्या दर्शनात आहे. महाराज, ज्ञानाची पूर्णता भगवंताच्या दर्शनात आहे. आणि परत ऐका, ज्ञानाला त्यांनी अशा पद्धतीने उत्पन्न करावं लागत नाही, ज्ञानाला प्रगट करावं लागतं. आणि ज्ञानाला प्रगट करण्याचं साधन जर काय असेल तर प्रेम. प्रेम पोटात असल्याशिवाय ज्ञान प्रगट होऊ शकत नाही. हा, परत ऐका, ज्ञानानं काय होतं आणि प्रेमानं काय होतं? ज्ञानानं होत असतो बाध आणि प्रेमानं होत असतो विसर. संसाराचा बाध करण्यापेक्षा संसाराचा विसरच पडावा, हा महत्वाचा विचार आहे. साधू संतांनी संसाराच्या बाधापर्यंत थांबायचं ठरवलं नाही, साधू संतांनी संसाराचा विसर करायचं ठरवलं. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. आपुली आता विसर भोळा गोविंद कळा कवतुके, कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. विसरले, हा परमार्थ हा विसरण्याकरिता आहे. मग प्रेमानं काय होतं? तर विसर पडतो या जगाचा. मग जगाचाच विसर पडला तर त्यातलं सुख दुःख तरी काय आठवणीत राहील का? अहो, ते पण विसरून जाईल. म्हणून सगळ्या जगाला विसरण्याचं साधन आहे प्रेम. ज्ञानानं विसर पडणार नाही, ज्ञानानं सगळ्या वस्तू जशाच्या तशा दिसतील. हा, आणि त्या त्यांनी महाराज भोगाव्याच लागतील. जरी ज्ञानी झाला असला तरी सुद्धा त्याला सुखदुःखाचे हेलकावे सहन करावेच लागतात. फक्त तो साक्षी भावानं त्याच्याकडे पाहतो, हा त्यातला भाव आहे. बाधित अनुवृत्तीनं त्याचे सर्व व्यवहार घडत असतात. पण ज्याच्या पोटात प्रेम आहे, त्या प्रेमी पुरुषाच्या अंतकरणात संसाराचा पूर्ण विसर पडतो आणि फक्त परमात्माच त्याच्या चित्तात राहतो. हे त्याचं वैभव आहे. म्हणून प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. हा, म्हणून त्यांनी प्रेमाची अपेक्षा आहे. फक्त ज्ञाने जसा कोरडाच आहे तो बाधित अनुवृत्तीनं राहतो. त्याचं कोरडे पण सांगण्याकरिता दृष्टांत सांगितला. रांडवीने जेवी शृंगार पै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. पती मरण पावलेल्या स्त्रीने जसा शृंगार करावा, तिचा शृंगार जसा तिला शोभून दिसत नाही, हा तसं त्यांनी फक्त ज्ञानी झाला. आणि प्रेम जर पोटात नसलं, तुसडा जर झाला, हा तर काही त्याचा उपयोग नाही, तो शोभून दिसत नाही. म्हणून तर त्यांनी महाराज ज्ञान तर प्राप्त व्हावंच व्हावं, पण त्याच्याबरोबर प्रेम आत्मसात करून घ्यावं. म्हणून नाथांना जाणीव आहे, ज्ञान मिळवायचं गोष्ट खरी आहे, पण फक्त ज्ञान नको, प्रेम पोटात असलं पाहिजे. आणि हे प्रेम जर कोण देणार असेल तर देवच देऊ शकतो, त्याच्या वाचून दुसरा देऊ शकत नाही. कारण यानं अनेकांना दिलं, प्रेम देण्याकरिता प्रगट झाला. हा ज्या वेळेला नरसिंह रूपात प्रगट झाला ना, त्यावेळी यानं प्रल्हादाला प्रेम दिलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, बघा ना तीन चरण किती घाईघाई झाली नाही का? म्हणजे आपण शेवटच्या टप्प्यात आलो आता. लोकांना असं वाटलं असेल क्षणभर, आता 10:30 वाजत आले, याचं अजूनही पहिलं चरण नाही, नेमकं काय करावं? अभंग सगळ्याची सगळ्या त्यांनी सोडवायचं गोष्ट खरी आहे, पण अभंगात जर प्रवेशच झाला नाही, अभंगातला भाव जर आधी कळाला नाही, तर अभंग सोडवताच यायचा नाही. म्हणून आधीची जी पूर्वपीठिका होती ती सगळी अभंगात प्रवेश करण्याची होती. असू द्या. म्हणून तर त्याने प्रेम भगवान देत असतो. हा नरसिंह रूपात प्रगट झाला, गुर गुर करू लागला, प्रत्यक्ष प्रगट झाला. हा, सगळे लोक घाबरले महाराज. हा, सगळे घाबरून पळू लागले. यानं हिरण्यकश्यप मारून टाकला, त्याच्या उंच आसनावर 11:50 कमी असतानाच जाऊन बसला. आणि बसल्यानंतर गुरगुराट त्याचा सुरूच आहे. स्वर्गातल्या देवदेवता आल्या, विनंती करू लागल्या, देवा शांत व्हा, तरी शांत होईना. मग ब्रह्मदेवाला समोर गेलं, ब्रह्मदेव पुढे जाऊ लागले, त्याचा गुरगुराट ऐकून पळून गेले. नंतर भगवान शंकराला पाठवलं, भगवान शंकर समोर गेले, त्याने पाहिलं बाबा आता हा शांत कशानं होईल, शांत करण्याकरिता गेले. त्याने अजून कुर्र जोरात केल्याबरोबर भगवान शंकरही पळाले.
ते म्हणले तुम्ही काय पडत आहात? ते म्हणे उग्रवीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतो मुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्यू मृत्यू नमाम्यहम। जो मृत्यूचा आहे मृत्यू आहे, मी सगळ्या जगाचा काल महाकाल आहे, पण मला सुद्धा हा काळासारखा दिसतोय, म्हणजे हा काळाचा काळ होऊन प्रत्यक्ष प्रगट झाला भगवान शंकर पळाले। म्हणे बा एखादा माणूस फार जगामध्ये वाघासारख्या डरकळ्या फोडीत असला ना, तरी घरात गेल्यानंतर तो असं करतो, आता माझा आवाज निघत नाही ना त्याच्यावर, मी काय करू त्याला। तो घरात गेला की बिल्ली मांजर होतो, म्हणे कसं काय? त्याच्या बायकोला बोलवा म्हणे, मग कळेल। मग देवाची बायको बोलवली, म्हणजे लक्ष्मीबाई आल्या, नाका ताई आशारो बाबा, त्यांनी चालायला सुरुवात केली। यांना शांत करणं काय म्हणे, आपल्या डाव्या हाताचं म्हणे आता शांत करते, काय काय ना समोर गेलं, दोन चार पायऱ्या जरा जास्तच चढल्या, आणि देवाने करायला सुरुवात केली धूम। म्हणे तुम्ही का पळतात? ती म्हणली बाई यांचे सगळे रूप पाहिले, पण हे असलं कधीच नाही पाहिलं, आता काय करावं? लक्ष्मी घाबरून पळाली। मग ब्रह्मदेवाने युक्ती सुचली की ज्याच्याकरिता प्रगट झाला त्याला पाठवा, ज्याच्या शब्दाकरिता प्रगट झाला त्याला पाठवा। प्रल्हादाला पाठवलं, नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडविणार हरी, आणि साष्टांग प्रणिपात प्रल्हादानं केला। भगवंतानं पायाकडे पाहिलं, माझ्या पायावर कोण मस्तक ठेवतोय, आणि पाहिलं तर प्रल्हाद होता, उचलून घेतला कडीवर, भक्त सुखी निमाला शांत झाला। तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मला प्रेम सांगायचंय, फक्त शांत झाला असं नाही, प्रल्हादाच्या मस्तकावरून हात फिरू लागला महाराज। फक्त हात मस्तकावरून फिरवतोय असं नाही, मस्तक त्याचं सिंहाचं आहे ना देवाचं, आणि सिंह म्हणजे पशु आहे, आणि पशुची प्रेम करण्याची पद्धत आहे चाटणं। तो चाटू लागला, वाघाच्या आणि सिंहाची जी जीभ आहे ना, त्या जिभेला त्यांनी महाराज असं लोखंडासारखे असे सुळे आकडे असतात, त्या जिभेला कडक आकडे असतात, का त्याला मांस खायचं असतं ना, मग हाडाला चिकटलेलं मांस सुद्धा खरडून खाण्याकरिता त्याची जीभ खरभरीत असते। मग प्रल्हादाच्या गालाला चाटतोय म्हटल्यावर केवढी खरभरीत जीभ आहे, किती त्रास होत असेल, पण ऐका त्यानं त्याचा तो खरभरीतपणा चोरून घेतला होता, आणि स्वतःच्या पिलाला चाटताना जेवढं प्रेम त्याच्या सिंहाच्या अंतकरणात असावं, त्याच्यापेक्षा हजारो पटीनं जास्त प्रेम भगवंताच्या अंतकरणातून प्रगट होत होत, आणि भगवान प्रल्हादाच्या गालाला चाटत होते। हे ब्रह्मदेवानं पाहिलं, हे इंद्रानं पाहिलं, हे त्यागी महाराज शंकरानं पाहिलं, हे लक्ष्मीनं पाहिलं, आणि सगळे खाली माना घालू लागले। का? इंद्राला वाटलं मी याची प्रजा आहे, पण एवढं प्रेम मला कधी दिलं नाही। ब्रह्मदेवाला वाटलं मी याचा मुलगा आहे, पण एवढं प्रेम मला मिळालं नाही। भगवान शंकराला वाटलं मी याचा आत्मा आहे, पण एवढं प्रेम मला दिलं नाही। लक्ष्मीला वाटलं मी याची बायको आहे, पण मला एवढं प्रेम कधी दिलं नाही। एवढं प्रेम प्रल्हादाला देतो आहे, हा प्रेम देण्याकरिताच प्रगट होत असतो। मग त्यानं त्यांनी महाराज विकराळ रूप धारण केलं तरी सुद्धा प्रेमच देतो, हा त्यातला भाव आहे। भक्तांना प्रेम देण्याकरिता येतो, हा प्रेम देणार आहे। हाच सत्ययुगात प्रगट झालेला परमात्मा त्रेतायुगात प्रगट झाला राम रूपात, त्यानं सगळ्या भक्तांना प्रेम दिलं, तेच प्रल्हादजी पुढे जाऊन अंगद झाले महाराज। ज्या वेळेला वाली मरण पावला ना, मारलाच देवानं, आणि मारल्यानंतर त्यांनी महाराज मरताना यानं अंगदाचा हात देवाच्या हातात दिला, म्हणे देवा मी आता मरतोय, पण संसारी माणूस आहे, मला माझ्या लेकरा बाळांची चिंता, एकुलते एक मुलगा आहे, तू माझ्याशिवाय याला दुसरं कोणी नाही, मी मरणार आहे, माझी एक विनंती आहे, माझ्या मुलाला त्यांनी महाराज वडिलांचं प्रेम द्या, याला कधी अंतर देऊ नका। म्हणून अंगदाचा हात त्याच्या हातात दिला देवाच्या, आणि वाली मरण पावल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रांनी अंगदाला बापासारखं प्रेम दिलं, हा बापासारखं प्रेम देणार आहे, हे त्याचं वैभव आहे। पुढच्या युगामध्ये द्वापार युगात हा त्यांनी महाराज कृष्ण रूपानं प्रगट झाला, यानं प्रेम दिलं उद्धवाला, तेच अंगदजी महाराज उद्धव झाले, प्रेम दिलं। वास्तविक पाहता उद्धवजी शिकून आले होते, फार शिकलेले होते। हे वृष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दैत सखा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धवो बुद्धिसत्तमा। बुद्धिमान असणारा उद्धव आहे, पण ज्ञान झालं, पण मग पाहिलं थोडं ज्ञान झालं की उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, अर्ध्या हळकोंडानच माणूस पिवळा होऊन जातो महाराज, आता तर अर्ध सुद्धा लागत नाही, एवढा एवढा तुकडा असला तरी आमच्यासारखे पिवळे होतात, हा महत्वाचा विचार आहे, असू द्या। म्हणजे पिवळं व्हायला फार वेळ लागत नाही, तो ज्ञान शिकून आला होता, दुसरा बोलतच नव्हता महाराज, तो अध्यस्थ अधिष्ठानाशिवाय बोलत नव्हता, तो ब्रह्म मायेशिवाय बोलत नव्हता। प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना, शब्द प्रमाण, प्रबल प्रमाण आहे, अमुक धमुक फलाना बिस्ताना एवढंच बोलत होता, बाकी काही बोलतच नव्हतं। देव म्हणला अरे अरे जरा जमिनीवर वेड्या, एवढा हवेत त्यांनी उडतो आहेस,
ज्ञान काय एवढं कठीण आहे का समजून घ्यायला? ज्ञान प्राप्त करून घेणं काय कठीण आहे आणि मोक्ष प्राप्त करून घेणं काय कठीण आहे? सगळ्यात सोपं जर असेल तर मोक्ष प्राप्त करून घेणंच आहे माझं. तू म्हणाली लोक वेळे झाले मोक्ष मिळवणं, तू म्हणतो सोपं आहे. अरे लांब नाही ना तो मोक्ष, जवळच आहे, फक्त स्वीकारायचं आहे. मान्यतेच्या परिवर्तनाला परिवर्तन होईल. तुम्ही स्वतःला देह समजता आहात ब्रह्म असून, फक्त परिवर्तन करायचं सरळ गोष्ट आहे. का कबीर महाराजांकडे एक मनुष्य आला, आता फार उशीर झाला तरी सांगतोच, म्हणला महाराज मला परमार्थ शिकवा. कसा परमार्थ करतात? मी सांसारिक माणूस आहे, मला परमात्म्यापर्यंत जायचं. ते म्हणे चल. गेले रस्त्यानं चालत असताना एक मनुष्य कांदे लावत होतो, कांदे. आता कीर्तनात कशाला कांदे सांगावा बुवा लोकांनी, पण प्रसंग घडला त्याला मी काय करू. कांद्याचं रोप आणलं होतं आणि ते कांदे लावायचा कार्यक्रम सुरू होता. कबीर महाराज गेले ते शेतकऱ्याला कांदेच लावू लागले. महाराज इकडून रोप उपटायचं तिकडे लावायचं, इकडून उपटायचं तिकडे लावायचं, हा कार्यक्रमच सुरू झाला. दिवसभर कांदे लावले आणि हा बांधावर बसून राहिला. तो म्हणला तुमच्याकडे परमार्थ विचारायला आलो, तुम्ही कांदे लावत बसले. ते म्हणले सकाळपासून तुला परमार्थ तर सांगतोय. अरे म्हण याच्यात काय परमार्थ आहे? ते म्हणले काही नाही, हा मी इकडचं रोप उपटतो आणि तिकडे लावतो. हा तसंच आहे, स्वतःला देह समजतो आहेस ना, म्हणून ही देहाकार झालेली वृत्ती काढ आणि तीच वृत्ती ब्रह्माकार करून ठेव. सोपं आहे, फक्त मान्यता बदलली की सगळ्या गोष्टी बदलून जातील. म्हणून मोक्ष मिळवणं सोपं नाही, प्रेम मिळवणं कमी महाराज कठीण आहे. हा मोक्ष मिळवणं सोपं आहे, प्रेम मिळवणं कठीण आहे. म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी सहज प्राप्त होतील. उद्धवाला ज्ञान झालेलं आहे पण प्रेम त्याच्या पोटात नाही हे देवाला जाणवलं. म्हणून देवानं त्याने महाराज युक्ती केली. आता वेळ संपत चाललेली आहे, मी जरा घाई घाई ना सांगतो, लक्षपूर्वक ऐका. देवानं त्याने कंस मारून टाकला होता ना, कंस मारण्याकरताच प्रगट झाला. भजन करा सांगतो. जसा थोडा आमचा बिघडलेला आहे म्हणून आता त्याला थोडं पाणी प्यावं लागतं, मध्ये त्याच्याशिवाय जमत नाही. असू द्या, आम्हाला पथ्य आहे. वास्तविक पाहता संप्रदायाचा नियम मोडतो हे मध्ये पाणी पिण्यानं. आता काय करू, ते जर नाही पिलो तर मला बोलताच येणार नाही. आणि कीर्तनात जर विक्षेप होत असेल तर देव जोडे तरी करावा अधर्म. म्हणून हा संप्रदायाच्या नियमाने अधर्म असला तर मी जन्मभर करीनात होतो. हा महत्वाचा विचार आहे. जर मला त्रासच होत असेल आणि माझ्या भगवंताचे गुणानुवाद मला गाता येत नसतील तर मी पाणी पिणारच, कोणी किती बॉम्ब मारले तरी. हा महत्वाचा विचार आहे, असू द्या. म्हणून तर त्यांनी महाराज हा कंस मारला असं आपण पाहत होतो. कंस मारला की देव तिथेच राहू लागला. 11 वर्षांनी 56 दिवसाचा देव जेव्हा होता तेव्हा मथुरेत आला. वृंदावनातून मथुरेत 11 वर्षांनी 56 वर्षाचा असता 56 दिवसाचा झाल्यावर आला. आणि आल्यानंतर त्यांनी महाराज भगवान आता त्यांनी 12 वर्षाचं वय त्याचं पूर्ण झालं. जन्मदिवस आला, वाढदिवस. आणि वाढदिवस आल्यानंतर त्यांनी महाराज सगळ्या मथुरेला आनंद झाला, सगळा गाव सजवला गेला. वाढदिवसाला सजावट केली पाहिजे महाराज. जन्मदिवस महत्वाचाच आहे. कसा जन्मदिवस साजरा करावा हे महत्वाचं आहे. देवाचा जन्मदिवस साजरा करायचा, मोठा केक आणला होता, त्याच्यावर 12 मेणबत्त्या ठेवल्या होत्या, हातामध्ये असा धार दसणारा सुरा घेतला होता, देवाच्या हातात दिला असा त्याला कापायला